नमस्कार. पुन्हा एकदा सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन, सातवा वर्धापन दिन या अद्भुत शक्यतेचा, योगाला मान्यता मिळण्याचा एक विज्ञान म्हणून, आंतरिक कल्याणाचं विज्ञान, धर्म म्हणून नाही, श्रद्धा म्हणून नाही, तत्वज्ञान किंवा विचारसरणी म्हणून नाही, पण विज्ञान आंतरिक कल्याणाचं. जसं बाह्य कल्याणासाठी विज्ञान आहे, तसंच हे आंतरिक कल्याणाचं विज्ञान आहे. या दिवशी 15,000 वर्षांपूर्वी आदियोगी दक्षिणेकडे वळले. जसं सूर्याचं मार्गक्रमण पृथ्वीच्या संबंधात या दिवशी दक्षिणेकडे वळतो, याला दक्षिणायन म्हणतात. या दिवशी ते दक्षिणेकडे वळले आणि योग विज्ञानाचं विश्लेषण करू लागले. म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला गेलाय. खास करून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस पूर्वीपेक्षाही खूप महत्वाचा आहे. केवळ या महामारीमुळं एक पिढी म्हणून आपण हे जाणलंय की कशी आपल्या आयुष्याची सहज उलथापालथ होऊ शकते अचानकपणे, काहीही न सांगता. ही महामारी आली तर अशा वेळी मजबूत आणि टवटवीत शरीर तयार करणं, एक आनंदी आणि एकाग्र मन आणि न संपणारी ऊर्जा तुमच्या आत निर्माण करणं सर्वात महत्वाचं आहे. या बाह्य आक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी जे शास्त्रज्ञ म्हणतायत, पुन्हा पुन्हा होऊ शकेल. अजूनही महामारी काही संपलेली नाहीये. आपण याला महामारी पश्चातचा काळ म्हणू शकत नाही, हा अजूनही महामारीचाच काळ आहे. अगोदरच आपण भारतात दोन लाटा पाहिल्या आहेत आणि जगभरात अनेक देशांमधल्या विषाणूशास्त्रातील अधिकृत मान्यवरांचं म्हणणं आहे की हे आणखी जास्त काळ चालू शकतं. आपण कल्पना केली होती त्याही पेक्षा. तर हे अतिशय महत्वाचं आहे की आपण अशी यंत्रणा तयार करणं, असं शरीर तयार करणं जे मजबूत आहे आणि एक मन जे संतुलित आणि उत्साही आहे, जेणेकरून आपण जीवनातल्या या संकटांमधून कमीत कमी त्रासाने पार पडू. तर योग ही एक प्रचंड शक्यता आहे. योग म्हणजे काही साधा व्यायाम प्रकार नाहीये, ही एक गुंतागुंतीची यंत्रणा आहे. मानवी अस्तित्वाची यंत्रणा समजून घेणं, आपण कसे बनलोय आणि आपण त्याला सर्वोच्च शक्यतेपर्यंत कसं घेऊन जाऊ शकतो. योग या शब्दाचा अर्थ मिलन, याचा अर्थ आपण जागरूकपणे आपल्या व्यक्तित्वाच्या सीमा पुसून टाकतो. आपल्या अस्तित्वाचं वैश्विक स्वरूप जाणण्यासाठी की कसे आपण एक लहानसा ठिपका असूनही या ब्रह्मांडामध्ये आपण हे अवघ ब्रह्मांड अनुभवू शकतो. काळाच्या या क्षणात उपस्थित असून आपण या अस्तित्वाची संपूर्ण सनातन प्रकृती जाणू शकतो. हीच ती एक शक्यता आहे जी भारत इतर जगाला प्रदान करू शकतो. आणि नक्कीच यामध्ये आरोग्यासंबंधित फायदे आहेत, इतर विविध पैलू आहेत. अगदी संयुक्त राष्ट्रांचे दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे एक अतिशय प्रभावी साधन ठरू शकतं. आरोग्य सेवेची गरज लागली नाही पाहिजे. आरोग्य आणि स्वास्थ्य आपण समजून घेतलं पाहिजे, केवळ आपल्या आतून येऊ शकतं. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ आपल्याला मदत करू शकतात आपण आजारी असताना, पण आरोग्य ही अशी गोष्ट नाहीये जी आपल्याला डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचारी देऊ शकतात. हे आपल्या आतूनच आलं पाहिजे. जर आपल्याला हे समजलं की आरोग्य म्हणजे केवळ आजाराचा अभाव नाही, आरोग्य म्हणजे तुम्ही जीवनाच्या शिखरावर आहात, शारीरिक दृष्टीनं, मानसिक दृष्टीनं, भावनिक दृष्टीनं आणि ऊर्जा सुद्धा तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या अगदी शिखरावर आहात, यालाच म्हणतात स्वास्थ्य. आणि आपलं ध्येय याहून कमी नसलं पाहिजे. योगामध्ये ही क्षमता आहे. योगाकडे आवश्यक विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे तुम्हाला तिथवर घेऊन जाण्याचं. ही आत्मपरिवर्तनाची साधनं, हे स्वास्थ्याचं तंत्रज्ञान, हे प्रत्येकानं त्यांच्या आयुष्यात वापरलं पाहिजे. आम्ही ईशामध्ये, खास करून या महामारीच्या परिस्थितीत, या महामारीच्या जगात ज्यामध्ये आपण सध्या आहोत, आम्ही एक छोटंसं पॅकेज तयार केलंय जे रोग प्रतिकार शक्ती सुधारेल, तुमच्या मनामध्ये संतुलन आणेल आणि शरीरात चैतन्य निर्माण करेल. हे एक अतिशय सोपं पॅकेज आहे. दिवसातून काही मिनिटं यासाठी देणं हे निःशुल्क आहे, ऑनलाईन उपलब्ध आहे. कृपया याचा उपयोग करून घ्या. हे पूर्ण तपशीलवार आणि विस्तृत स्वरूपात उपलब्ध आहे ज्यांना रस आहे त्याच्यासाठी, आणि सोप्या स्वरूपात ज्यांना केवळ एक सोपा सराव करायचा आहे त्यांच्यासाठी. हे सगळीकडे निःशुल्क उपलब्ध आहे आणि आमचे स्वयंसेवक फोनवर उपलब्ध आहेत तुम्हाला मदत करण्यासाठी.
आणि तुमचा यातून फायदा होईल याची खात्री करण्यासाठी. या धरतीवरच्या प्रत्येक मनुष्याचा यातून फायदा होऊ दे हीच माझी इच्छा आणि आशीर्वाद आहे की तुमच्यापैकी प्रत्येकानं तुमच्या आयुष्यात योगाचा कुठला तरी एक पैलू आणावा आणि एक परिपूर्ण जीवन जगावं. काहीच फरक पडत नाही, महामारी आपल्या समोर आहे, सध्या तरी अशी परिस्थिती आहे, पण आपण त्याच्यावर उठून आलं पाहिजे. आपल्याला यशस्वीरित्या बाहेर पडलंच पाहिजे या परिस्थितीतून खचून जाता कामा नाही. मनुष्य म्हणून आपण हे करायला सक्षम आहोत. मी पुन्हा एकदा सांगतो की यावेळी ही महामारी या व्हायरसचा एकमेव वाहक म्हणजे मनुष्य प्राणी आहे. तर जर माणसांमध्ये कुठल्या तरी प्रकारे योगाचा अंश असला तर याचा अर्थ ते आता जागरूक आहेत. एक शक्तीपूर्ण जीवन नाही. जर हे घडलं तर महामारीला नियंत्रित करणं, त्याचा वेग कमी करणं, त्याला थांबवणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. हे घडवून आणूया. या आंतरराष्ट्रीय योग दिनी हा संकल्प करूया की आपण आपल्या आयुष्यात योग घेऊन येणार आणि नक्कीच व्हायरसवर मात करणार.